डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623-2567-22. बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड दिला, त्याच्यात पूर्तता केली की नाही याबाबतीत मला आज तरी माहिती नाही. परंतु या 3 महिन्यामध्ये जे काही महायुती सरकारचं चाललेलं आहे, विशेषतः भूखंडांच्या बाबतीत, जमिनींच्या बाबतीत, आणि त्याची विल्हेवाट जी लावली जाते आहे, स्वस्तामध्ये दंडदांडग्यांना देणं, पूर्णपणे एक कोणती कायदेशीर पूर्तता न करता देणं, आणि त्याच्यातून पैशाचा मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालला असं माझं मत आहे. बावनकुळेंच्या बाबतीत मला माहीत नाही, परंतु जे चाललेलं आहे राज्यामध्ये जमिनी वाटपाचा कार्यक्रम, धनदांडग्यांना देणं, त्याच्यातून भ्रष्टाचार करणं, हे तर आता सगळीकडं प्रसिद्ध होत असताना दिसतं आहे. कारण ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि या चुकीच्या गोष्टी थांबल्या पाहिजे या मताचे आम्ही आहोत. 1000 कोटी रुपयाची जमीन कवडीमोल भावानं धनदांडग्यांच्या घशात घालायचा कार्यक्रम, याचा अर्थ त्यामध्ये गैरव्यवहारसुद्धा खूप मोठे आहेत. आमचा स्पष्टपणे मत त्यामध्ये आहे. विशेषतः पशुसंवर्धन विभागाच्या जमिनींचं विल्हेवाट लावली जाते आहे. याशिवाय दुग्ध विभागाच्या वरळीला जी जमीन आहे दुग्ध विभागाची, तिचीसुद्धा विल्हेवाट लावण्याचं, म्हणजे अत्यंत प्राईम जागा आहे ती, सिलिंग जवळची जागा आहे, तिचीसुद्धा विल्हेवाट लावण्याचा कार्यक्रम चाललेला आहे असं आम्हाला कळालं. बैठका सुरू आहेत. इकडंसुद्धा पुण्याच्या जमिनी आहेत ताथोडीच्या, तिची विल्हेवाट लावण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कुर्ल्याची जमीन आहे, तिचा विल्हेवाट लावण्याचे चाललेलं आहे. आणखी काही आम्हाला लक्षात आलं की 40 गाव इथंसुद्धा जमिनीची विल्हेवाट लावायची, धनधान्याच्या घशात घालायची आणि प्रचंड पैसा त्यातून काढायचा असा हा कार्यक्रम चाललेला दिसतो आहे. हे थांबलं पाहिजे, नाहीतरी नंतर हे थांबणारच आहे. आम्ही आल्यानंतर पहिली ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल. दुसरीकडे अमित शहा काल नागपूरनंतर आज उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेत आहेत, ते आज महाराष्ट्रात दौरा करतायत, कसं पाहताना? पाहण्याचं काही असं काही कारण नाही आहे की छोटी ते भारतीय जनता पक्ष आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, आढावा घेणं ही सगळी जबाबदारी त्यांची आहे. पण त्यांना आढाव्यामध्ये निष्कर्ष हाच येईल की लोक महाविकास आघाडीबरोबर आहेत आणि प्रचंड मताधिक्यानं, प्रचंड बहुमतानं महाविकास आघाडी ही सत्तेवर येईल. काल नागपूरमध्ये त्यांनी असंही सांगितलं की पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, याबरोबर काँग्रेसला रोखणं यावेळेस गरजेचं आहे, कुठेतरी एक भीती निर्माण झाली. नाही, त्यांना त्यांचं उद्दिष्ट जे आहे ते अंतिम उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाचे फार वेगळे. हे म्हणजे आता एकनाथ शिंदे गेले असतील, अजित पवार गेले असतील, हे तर त्यांचे हत्यार आहेत. त्यांचा उद्दिष्ट हा आहे की ही राज्यघटना, ही लोकशाही, ही काहीच मान्य नाही त्यांना, त्यामुळे त्या उद्दिष्टाकरता ते काम करतायत. आम्ही राज्यघटनेकरता काम करतोय, लोकशाहीकरता काम करतो. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सुटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कवर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपालमध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.